नमस्कार करा करा नमस्कार करा नमस्कार शुभदा हिमाली सोनाली निशिता ज्योति गंगा गोदावरी असं नाव ठेवलं असं तुला छान वाटलं असतं. इथे दोन तीन प्रणय राऊत च्या बैठक तिने पण प्रणय राऊत बोलले तुम्ही पण प्रणय राऊत बोलला. अच्छा सचिन आहे का? प्रणय एवढा खुश नसीब का होता दोन दोन बायका. ओ वहिनी ओ वहिनी तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत पाटील पुन्हा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ अनिच्या ध्वनी चॅनलवर. आजचा व्लॉग आहे जो इतक्या दिवस मी कामामध्ये बिझी होतो, तुम्हाला सांगितलं ज्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता येत नव्हता, त्या साईडवरचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही लोकं निघतो आहे तिकडेच. प्रियंकाचे हे सेकंड शिफ्ट आणि प्रियंकाला जायचं आहे ट्रेन पकडायचं आहे, सो पटापट मी जातो. आम्ही आणि ध्वनी आणि मी तिकडे थांबणार आहेत. पण तुम्हाला जर माझं काम बघायचं असेल, इंटेरियर बघायचं असेल, तर तुम्ही नक्की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे घर मी कशा पद्धतीने बनवलं आहे, इंटेरियरमध्ये काय काय गोष्टी वापरल्या आहेत किंवा घर कसं बनवलं आहे तुम्हाला आयडिया येईल माझ्या कामाची. आणि ध्वनीचे पप्पा काय करतात ही तुम्हाला कळून जाईल की ध्वनीच्या पप्पांचं काम आणि काय कन्स्ट्रक्शनमध्ये काय करतात. ओके, सो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि पहिला भेटूया आपल्या ध्वनीबरोबर. मस्ती कर ध्वनीबरोबर. हाय बोला, कसे आहेत कसे आहेत बोल. लँग्वेज कर. ओके, आणि ही आहे तिची मम्मा. चला मम्मी, चला मग आता भेटूया डायरेक्टली आपण नितेश घरत सरावली ह्यांच्या घरी, ज्यांचं मी साईट कम्प्लीट केलेली आहे. बाय. बोईसरपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर सरावली गाव येते आणि पालघरपासून कमीत कमी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर येते. तिकडे हे काम मी केलेलं आहे सर. आपण एक फोटो काढू. एकदम मजेत तू. मस्त गरमागरम भजी चालू आहे इकडे आणि दोन्हीला भजी भेटली आहे. गरम गरम भजी, गरम आहे ना, गरम आहे. फू करून खा फू. इकडे गॅस जवळ नको. हा इकडे जवळ येतो. नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक गेमिंग ॲप घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे रमी सर्कल. हा एक सुरक्षित गेमिंग ॲप आहे
ज्याच्यामध्ये तुम्ही लोक गेम खेळून रोज पैसे जिंकू शकतात. रमी सर्कलमध्ये तुम्हाला 1 करोडपेक्षाही जास्त सक्रिय खेळाडू दिसतील, त्यांच्या जोडीला तुम्ही सहजरित्या गेम खेळून रोज पैसे कमवू शकतात. रमी सर्कलमध्ये इन्स्टंट विड्रॉल म्हणजे तुम्ही जिंकलेले पैसे सहजरित्या तुम्ही त्वरित काढू शकतात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ते सहजरित्या सुद्धा पोहोचतात. रमी सर्कल खेळणं खूप सोपं आहे, माझ्या मोबाईलमध्ये तो खूप स्मूथपणे चालतो. तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकतात की किती स्मूथ हा गेम चालतो. तर मित्रांनो, तुम्ही आता दिलेल्या लिंकवरून हा ॲप सहजरित्या डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या पहिल्या डिपॉझिटवरती तुम्हाला 2000 रुपये हे वेलकम बोनससुद्धा मिळते आणि त्याच्याने तुम्ही गेम खेळू शकतात आणि अजून जिंकू शकता. मित्रांनो लक्षात ठेवा, हा गेम खेळताना तुम्ही पैशाचं एक रिक्स असते, तर खेळताना ही आपल्या ओन रिक्सवरती खेळा आणि ह्याचं तुम्हाला व्यसनसुद्धा लागू शकते. तर प्लीज काळजीपूर्वक हा गेम डाउनलोड करून तुम्ही खेळू शकतात. थँक्यू. काय खाते? काय खाते? भजी. भजी खाते ना? आणि दिदी बरोबर होते. तिचं नाव काय? इशिता. हा इशिता, मला इशू बोलतात. अच्छा, इशू बोलतात. इशिता नाव आहे. आणि तुझं नाव काय दादा? नाही सांगत. मम्मी नाव आहे तुझं? ती रडते का बघ? ती रडत नाही ना. बोला बोला, किती वाजता? आता बोला. सकाळी 6 ते आतापर्यंत एवढी मोठी पूजा चालली असेल. कोणती पूजा आहे काय माहिती? ध्वनी ध्वनी, तुला वाटते ही अशी पूजा असते करून? नाही ना, वाटते तुला? एक फोटो कोटा रडू करून दाखव तेव्हा. ध्वनी ध्वनी खोटा खोटा रडू करून दाखव. करून दाखव पुढे खोटा खोटा करून दाखव. सकाळी पूजा चालू झाली, अजूनपर्यंत संपली नाही आणि आम्हाला जेवणाचा टायमिंग हा दिलेला होता, पण सगळी जण सगळ्यांना भूक लागली आणि सगळी जण किचन मध्ये झोपले. एक पण आता माणूस नाही ज्याला भूक नाही लागली आहे. सगळी जण किचन मध्ये लाईन लावून बसले. आपण भेटूया सगळ्याच्या घरच्या फॅमिलीला. तर त्याच्यामध्ये आहे इंट्रो. हा तू ये बाबा, तू सगळ्यात पाहिजे. हाय. काय नाव? सतीश. यांचा कोण लागतो? साडू. साडू लागतो असं? हाय साडू. आणि आज काय स्पेशल? स्पेशल काय काय ना आज, म्हणजे पूजेचं काय स्पेशल आमच्यासाठी आहे की नाही? आहे ना. आहे ना. तो जेवणामध्ये काय? जेवणामध्ये गुलाबजामून आहे, पदाप आहे, चिकन बिकन चिकन वगैरे आहे. तू काय करतो? तू काय करतो? जॉबला आहे का? कुठे? एमएससीबीला. ओके. आणि त्याच्यानंतर हे बघा, पैशेवाले माणूस आमच्या पाठीमागे सगळ्यात जास्त. हां, सरावलीचे सगळ्यात पैशेवाले, जे नाक्यावरतीच मोठा बंगला आहे. अशा आमच्या ताई वहिनी आलेल्या आहेत. नाव सांगा वहिनी. माझं नाव सोनाली योगेश राऊ. सोनाली योगेश राऊ. सोनाली वहिनीचं हे बघा मंगळसूत्र, बघ किती मोठं आहे. आणि अजून कोण आहे? ही तर त्यांची मुलगी ना. हां, हिचं नाव आहे इशिता. आणि त्याच्यानंतर आहेत आमच्या ताई. अजून कोण नाव काय तुमचं? समृद्धी सचिन राऊत. समृद्धी सचिन राऊत. अच्छा, तू पण येते. हे बघा, ही आम्हाला बोलते की मला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे. ओके, ध्वनीला घेऊन आम्ही सगळी जण इंट्रोडक्शन करतो. ध्वनी सगळ्यांना हाय बोल. त्यांना हाय नाही, ह्यांना हाय कर. हाय कर सगळ्यांना. सगळे हाय कर. ते तुमचं काय नाव? सलोनी राऊत. प्रियानी प्रणय राऊत. प्रियानी प्रणय राऊत. तिथे 2-3 प्रणय राऊतच्या बाईक आहेत. तिने पण प्रणय राऊत बोलले, तुम्ही पण प्रणय राऊत बोला. सचिन बोलले. अच्छा, सचिन आहे का? अरे प्रणय एवढा खुश नशीब कसा होता. 2-2 आहे का? इकडे आहेत आमच्या काही वहिनी. आपल्याला मागच्या अल्पेच्या, हा ताई आपल्या अल्पेच्या वहिनी अल्पेदाच्या बंगल्यावर भेटलेल्या, बरोबर ना? आणि तुला आणि बहीण आहे. अच्छा, हा माहिती आहे माझ्या, पण भेटलेल्या ना तिकडे त्या व्हिडिओ मध्ये होत्या. तुला काय कळते का? नुसती खोटी खोटी असते, खोटी खोटी असते. आणि इकडे आहेत
आमच्या थांबा तुम्ही उजेडात दिसत नाही. शुभदा पंकज घरात मी साळी आहे. चार नंबर. अच्छा साळी आहेत का तुम्ही? ओके. इथे एक पण जण नवऱ्याचं नाव घेतल्याशिवाय नाव नाही पूर्ण सांगत. आता आमच्या बायका, माझं नाव प्रियंका पाटील, पुढे काय अनिकेतचं नावच नाही घेत, आहे की नाही? बस करा पाया पडा नमस्कार करा नमस्कार. ध्वनी बरोबर चाललाय सगळ्यांची मस्ती. हाय बघा, हे सगळी जण आहेत तुम्ही. हाय बापरे, तू पण पाहुणी आहे. ओके, तुझं नाव काय? सारंगी. हाय सारंगी. हाय, काय करतेस तू? मी आता ग्रॅज्युएशन झालं माझं. ओके, ग्रॅज्युएशन झालं. कोणाकडे जॉब असेल तर सांगा रे. तुमचं नाव कुठच्या तुम्ही? दहिसर. दहिसरवरून आल्यात? असं पाच मार्ग दहिसर. हो, आमचे पण नातेवाईक आहेत भरपूर इकडे. आपले सबस्क्रायबर पण आहेत आणि कधीपासून आपल्याशी बोलत होते पण आपल्याला वेळ नाही भेटला, पण आता आपण जाऊया. बरत ना आई? नाव काय तुमचं? अश्विनी नार्वेकर. अश्विनी नार्वेकर. आमच्या मॅडम पण होत्या, नार्वेकर मॅडम, सावे विद्यालयाला. अच्छा, बरत ना बाकी बघतात का व्हिडिओ? अगदी जवळ, वेळात वेळ काढून बघणार. अच्छा अच्छा अच्छा. ओके, आणि त्याच्यानंतर आहेत आमच्या एक ताई. नाव काय ताई? माझं नीलम परब. नीलम परब. आणि हा तुमचा का? हा माझा मुलगा. हाय बोल. हाय कर. हाय हाय कर. हाय. त्याला इथे मोठा गिफ्ट एक बसलेला आहे. ए चंटू, चंटू नाव काय रे? सौम्या प्रणय राऊत. काय? सौम्या प्रणय राऊत. गणेश प्रणय राऊत. सर्वात प्रथम तर तुम्हाला सगळ्यांना घर दाखवतो. मला ध्वनीने टिक्का लावलेला जरा वेगळा दिसतोय. हे पाठीमागे जे घर केलेलं आहे हे मी असं इंटिरियर हे काम मला मिळालेलं होतं. तुम्हाला घराचं हे दाखवतो. आणि हां, आमचा मिस्त्री सुद्धा इकडे आला आहे. फर्निचरची कामामध्ये एक नंबर आणि एक छान असं काम करणारा फिनिशिंगचा गट आताचा माणूस आहे. नाम काय तेरा? दुर्गेश. आणि तेरा नाव? गुड्डू. आपला खूप छान असा मिस्त्री आहे, पालघर बोईसरला त्याचं खूप चांगलं असं नाव आहे. मी पण त्याला जेव्हा रिकमेंड केलं तेव्हा त्याची फिनिशिंग एकदम सुंदर आली. तर तुम्हाला ह्याच्याकडून काम करायचं असेल किंवा अरे बापरे, आमच्या आर्किटेक्टसुद्धा आलेले आहेत. या आर्किटेक्ट साहेब, ज्यांनी प्लॅन काढला. कुठे गेले? यस, ज्यांनी प्लॅन दिलेला होता. असे आमचे आर्किटेक्ट साहेब. काय इंट्रोडक्शन? अरे हाय, सुबोध पाटील. सुबोध पाटील आपले टेंबोड्याचे आहेत, इंटेरियर डिझायनर आहेत. आम्ही
आमचा टीम होती, आमचा जो टीमवर्क होता तो हाच आहे. हे आहेत आपले ऑनर जे या घराचे मालक आहेत, नितेश घरत म्हणून, आणि रातात सराव लिहिला यांचंच हे पूर्ण जे आलिशान जे घर आहे हे यांचं आहे. आणि जे आर्किटेक्टचे काम करत होते ते सुबोध भाई आणि आपले संकेत पाटील, बरोबर ना? संकेत आणि सुबोध हे आमचे आर्किटेक्ट होते. यांनी डिझाईन आपली पूर्णपणे आपल्याला दिलेली. यांचं ऑफिस आहे टेंबोड्याला, बरोबर ना? आणि हा आहे गुड्डू. गुड्डू आपला मिस्त्री होता. जी एवढी छान अशी फिनिशिंग जी दिलेली आहे ती दिली आहे गुड्डू भाईने. आणि त्यांचा माणूस तेरा दुर्गेश. ही आमची आजची टीम आहे ज्यांनी आतापर्यंत आम्ही लोकांनी या कमीत कमी तीन किती महिने गेले आपल्याला, तीन साडेतीन महिने गेले आम्हाला हे घर करायला. खूप साऱ्या डिफिकल्टी पण आल्या, थोडं लेटफास्ट झालं. जे लेट झालं त्यासाठी सॉरी, सर्वांसमोर सॉरी बोलतो. पण काम जे पण काय झालं ते त्यांना आवडलं असेल असं आम्ही इच्छा बाळगतो, बरोबर ना? आवडलं का काम? आवडलं. म्हणजे सॅटिस्फाईड आहेत की नाही? नक्की ना. घर दाखवतो मी की घर कशा पद्धतीचं झालेलं आहे, कारण की तुम्हाला कामसुद्धा दिसेल हे काम कसं झालं आहे आणि कशा पद्धतीची फिनिशिंग दिलेली आहे. खूप मेहनत झाली, मेहनत लागली या काम करताना. आणि खूप मेहनत म्हणजे इंटेरियर वर्क करताना थोडासा वेळ लागतो, पण काम करताना जेव्हा आपल्याला जो एक्सपिरियन्स येतो तो खूप सुंदर एक्सपिरियन्स येतो. सो सगळ्यांना मी घर दाखवतो, आणि जर आवडलं तर नक्की कमेंट करा की घर कसं झालं आहे. काम मी केलं आणि खूप वेळसुद्धा लागला, पण मजा आली करताना. भरपूर सारे नवीन एक्सपिरियन्स आले आपल्याला आणि मजासुद्धा भरपूर आली. सो हे आहे आमच्याकडून गिफ्ट आमच्या घरमालकाला. कुठे गेले? ओ वहिनी तुम्हाला आमच्याकडून छोटासा गिफ्ट. तिकडे बघ, आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा घरात परिवाराला की त्यांनी इतकं छान असं घर बांधण्याचा आम्हाला चान्स दिला
आणि आम्ही त्याच्यावरती चांगलं उतरू शकले की नाही ते सांगते सख्या बहिणी का हे बघा आमच्या वहिनीच्या अजून इतक्या सगळ्या बहिणी होत्या आम्हाला माहितीच नाही आणि किती बहिणी आहे तुम्ही नाव काय बहिणींची एक शुभदा हिमाली सोनाली निशिता ज्योती गंगा गोदावरी असं नाव ठेवलं असं तुम्हाला छान वाटलं असतं बरोबर ना तर आम्ही निघतो आता ओके नाही जेवलो नाही आज उपास आहे ना आज नॉनव्हेज खायचं नाही आम्ही त्यांना नोंदवत चाललंय पण आम्ही निघतो असं तुम्हाला बाय करायला आले ठीक आहे चला बाय बाय करा बाय 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 करा आम्ही बाय करतो तुमच्या लोकांना चल बाय करा बाय 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 ध्वनी बोलते आता बाय खाय नाय खाय बाय गाय ना मा चला मग आम्ही ठेवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा फक्त एवढंच दाखवायचं होतं की आपलं छानसं घर जे बनवलेलं आहे इतकं सुंदर ते त्यांनी म्हणजे ॲक्च्युली ज्या पद्धतीने प्लॅन नाही त्या लोकांनी टास्क दिलेला त्या टास्कमध्ये आपण कंप्लीट म्हणजे करून दिलं जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्यासाठी मी नेहमी रेडी असेल की तुमचं एखाद्याचं इंटेरियर किंवा घर बांधायचं असेल नक्कीच तुमच्यासाठी मी तुम्हाला छान असं घर बांधून देऊ शकतो चला बाय